पुलगाव नगर परिषदेच्या वतीने उभारण्यात आलेले कॅम्प रोड येथील राजीव गांधी सार्वजनिक उद्यान कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बंद करण्यात आले होते. 13 जून पासून हे उद्यान ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले तसेच पुरुष आणि महिला करता खुले करण्यात आले असून नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतीश शेवदा यांच्या हस्ते रितसर रिबिन कापून विधिवत शुभारंभ करण्यात आला. नगर परिषद कडून राजीव गांधी उद्यान देखभाल आणि चालवण्याकरिता निशांत सुनील बत्रा यांची कंत्राटदार म्हणून नेमणूक करण्यात आलेली असून 13 जून पासून सर्व नागरिकांकरिता उद्यान खुले करण्यात आले आहे. या उद्यानामध्ये लवकरच सुविधा आणि खेळणी उपलब्ध करून देण्यात येईल असे कंत्राटदारांनी सांगितले. यावेळी मुख्याधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी अमर बगरे, नगर अभियंता नितीन जयस्वाल यांच्या हस्ते राजीव गांधी उद्यानामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. उद्यानाचा शुभारंभ करताना नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी अमर बगरे, नगर परिषद अभियंता नितीन जयस्वाल, स्वच्छता निरीक्षक मनोज खोडे, विद्युत अभियंता चंद्रकांत ईश्वरकर, पाणी पुरवठा अभियंता रुपेश नवलाखे तसेच अंकुश माजरे, नरेश यदबान, दिनेश उसरे, सचिन उसरे, सुनील बोदिले आदींची उपस्थिती होती. अश्विन शाह, विदर्भ न्यूज, पुलगाव.